लव जिहाद विरोधी कायदा, गोहत्या बंदी कायदा, धर्मांतरण बंदी कायदा, पुरुणेश्वरपूर नामकरण, छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिवस धर्मवीर दिन घोषित करावा, या प्रमुख मागण्यांसाठी वाळवा तालुक्यातील सकल हिंदू समाजातर्फे हिंदू गर्जना भव्य मोर्चा काढण्यात आलाय. महिला अग्रभागी तर विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी, युवक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. भगव्या टोप्या आणि फेटे, भगवे झेंडे यामुळे तहसील कार्यालय चौकात भगवे वादळ निर्माण झालं होतं. महाराष्ट्रासह देशभर हिंदू गर्जना मोर्चे निघाले. त्या पार्श्वभूमीवर हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणाऱ्या ईश्वरपूर शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चाचं आयोजन केलं होतं. शुक्रवारी सकाळी 10 वाजता ईश्वरपूर येथील वाळवा तालुका क्रीडांगणावर हजारो हिंदू बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी मोर्चाला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी चौक, गांधी चौक, संभाजी चौक, आझाद चौक, ब्राह्मणपुरी, गणेश मंडई, यंदामा चौकामार्गे छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा येथे मोर्चाने धडक दिली. भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, हिंदू धर्म की जय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. हिंदू समाजाला आणि हिंदू संस्कृतीला बदनाम करण्याचा प्रयत्न अनेक दिवसांपासून होतोय. हिंदू भगिनींच्या असुरक्षितेमध्ये वाढ होत चालली आहे. भगिनींना धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला जातोय. अत्यंत क्रूरपणे अनेक भगिनींचे जीव घेतले जात आहेत. गोहत्यामध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून येते. अत्यंत दुर्दैवी आणि भारतीय संस्कृतीला धक्का लावण्याचा प्रयत्न आहे. आजची भयानकता पाहता आणि भविष्यातील वाढती चिंता पाहता हिंदू गर्जना मोर्चा काढून जनजागृती संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर करण्यासाठी हिंदू बांधव एकत्रित येत आहेत. देशामध्ये वाढत्या विकृती आणि घातक विचाराला कायमस्वरूपी लगाम बसावा. हिंदू संस्कृती, हिंदू धर्म सुरक्षित राहावा. त्याला कोणी धक्का लावत असेल तर या विचाराविरुद्ध कडक कायदे व्हावेत. हा विचार हिंदू गर्जना मोर्चाचा आहे.